पुणे ते नाशिक आता रेल्वे प्रवास वेगवान होणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्पातील 102 गावांपैकी आतापर्यंत 83 गावातलं भूसंपादन सर्वेक्षण पूर्ण झालंय. प्रकल्पानुसार सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग 235 किलोमीटरचा आहे. दोन मार्ग बनवण्यात येणार आहेत. ब्रॉडगेज बनवण्यात येणाऱ्या या मार्गावरून प्रतितास 200 किलोमीटर वेगाने ही गाडी धावेल. ठाणे दिवा 5व्या 6व्या मार्गासाठी रविवारी 18 तासांचा ब्लॉक असेल. सकाळी 8 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ब्लॉकची वेळ असेल. मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त आज या कामाची पाहणी करतील. त्यांच्या मंजुरीनंतर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाईल. 10 वर्षांपासून हे काम सुरू आहे. सप्टेंबरमध्ये सुद्धा या मार्गिकेच्या कामासाठी 10 तासांचा मेगा ब्लॉक घेतला होता. पश्चिम रेल्वेवर आणखी सरकते जिने लावण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर सरकत्या जिन्यांची संख्या 14 वरून 23 करण्यात येईल. सर्वाधिक जिने मुंबई सेंट्रल टर्मिनस, त्यानंतर वांद्रे स्थानक आणि खार स्थानकात उपलब्ध होतील. वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो 1 आता 2 लाख प्रवाशांचा टप्पा पार केलाय. निर्बंधही शिथिल झाल्यामुळे प्रवासी संख्या वाढली. डिसेंबरच्या शेवटपर्यंत मेट्रोची प्रवासी संख्या 2,25,000 होईल अशी शक्यता आहे. मुंबई शहराच्या 240 कोटींच्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. शहरातील सुशोभीकरणासाठी 115 कोटी 51 लाखांच्या अतिरिक्त मागणीला बैठकीत मान्यता देण्यात आली. फुटपाथ मोकळे करण्यासाठी फेरीवाल्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात येणार. पुण्यात मार्केट यार्डमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. यावेळी फेरीवाल्यांनी या कारवाईला विरोध केला. मार्केट यार्ड प्रशासकासोबत जोरदार वाद झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी त्यांनी वसाहतच उभी केली होती. ताडपत्रीची घरं बांधून तिथेच हार फुले तसंच खेळणी विक्रीची दुकानं थाटली होती. पिंपरी चिंचवडच्या अंतर्गत भागातल्या गाड्या रस्त्यावरच पार्क करतात, त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांना रस्ता चोरत नाही. रहदारीला रस्ता चोरत नसल्यानं नागरिकांनी उपाय करण्याची मागणी केली. पार्किंगची समस्या सोडवण्याची मागणी नागरिक करत आहेत. केंद्र सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत इथेनॉलवरील GST दर 18% पाच 5% कमी केला आहे. पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या इथेनॉलवरील GST सरकारनं 13% कपात केली. त्यामुळे पेट्रोल स्वस्त होऊ शकतो. पुण्यातल्या म्हाडाच्या घरांसाठी अर्जाची मुदत वाढवली. 16 डिसेंबरपर्यंत 52,000 अर्ज आलेत. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे आता 22 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल. विविध योजनेतील सर्वसमावेशक योजनेतील अशी एकूण 4,222 घरांसाठी सोडत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या 21 पैकी 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. आतापर्यंत 27 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 22 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. 22 डिसेंबरनंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. नाशिकच्या वणी शहरातल्या हायमस्ट दिवे शोभेचे बाहुले बनून चौकाचौकात उभे असल्याचं चित्र दिसतंय. शहरात जवळपास 70 वर हायमस्ट दिवे लावण्यात आले आहेत. आणखी हायमस्ट दिवे लावण्याची तयारी सुरू आहे. मात्र ते बहुतेक दिवे अद्याप सुरूही नाहीत, तर अनेक दिवे बंदच आहेत. शिर्डी अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत स्थानिकांनी रस्त्याची पूजा केली आहे. सावळी विहीर फाट्यावर सर्व्हिस रोड तयार करताना मुरमाऐवजी मातीचा वापर केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. ही माती काढून नव्यानं रस्त्याचं काम करावं अशी मागणी करत अनोखं आंदोलन केलं. पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली कामं संपता संपत नाहीयेत. काही ठिकाणी वर्षभराहून अधिक काळ रस्त्याची कामं सुरू आहेत. त्यातच नियोजनशून्य कामांमुळे अख्ख्या रस्ताच खोदला जातोय. वास्तविक अर्धा रस्ता खोदून तो पूर्ण करणं अपेक्षित असताना संपूर्ण रस्ता खोदला जातोय, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय. ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबईत 16 ते 31 डिसेंबर या कालावधीत कलम 144 लागू केले. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून शहरात मोठ्या मेळाव्यावर बंदी लागू राहील.
देशभरातल्या ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 87 वर गेलाय. कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली आणि गुजरातीत काल एका दिवसात 14 रुग्ण वाढलेत. तर इकडे महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सध्या 32 रुग्ण आहेत, तर त्याखालोखाल राजस्थानात 17 ओमायक्रॉन बाधित आहेत. लस संशोधन केंद्र उभारण्यासाठी सिरमनं ऑक्सफर्डला 500 कोटी रुपये दिलेत. प्रस्तावित लस संशोधन केंद्र विद्यापीठाच्या ओल्ड रोड कॅम्पसमध्ये उभारण्यात येईल. तिथे 300 हून अधिक संशोधक काम करतील. लस संशोधनासाठी पुनावाला कुटुंबानं आजवर केलेलं सर्वात मोठं अर्थदान असल्याचं मानलं जातंय. ॲपल कंपनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी $1,000 बोनस देणार आहे. ओमायक्रॉनचं थैमान पुन्हा सुरू झालं आहे, त्यामुळे ॲपलनं कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुदत मागे घेतली आहे. तसंच घरूनच काम करण्यासाठी बोनसही जाहीर केला आहे. कार्यालयात येण्याची नवी तारीख ॲपलनं सांगितलेली नाही. कोरोना काळातली गैरहजेरी बेस्ट कर्मचाऱ्यांना भोवली. 2020 मध्ये कोरोना काळात कर्तव्यावर हजर नसलेल्या 11,000 कर्मचाऱ्यांची वेतन कपात होणार आहे. नोव्हेंबरच्या पगारापासून कपात सुरू झाली आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये लोकल ट्रेनही बंद होत्या, त्यामुळे अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची पूर्ण जबाबदारी बेस्टवर होती. त्यावेळी गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली होती. आलियाच्या भटच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. होम क्वारंटाईन नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आलियावर महापालिका कारवाई करण्याची शक्यता आहे. क्वारंटाईन काळ पूर्ण न करता आलिया एका कार्यक्रमासाठी दिल्लीत गेली होती. ती मुंबईत परतल्यानंतर BMC तिच्यावर कारवाई करू शकते. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा कोणारी हन्ना संधू मुंबईत दाखल झाली आहे. मात्र ओमायक्रॉनच्या प्रसाराचा धोका कायम असल्यानं नियमानुसार तिला पुढच्या 7 दिवसांसाठी क्वारंटीन केलं आहे. ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी केली जाते आणि त्यांना होम क्वारंटीन केलं जातं. विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवर ST महामंडळाकडून बडतर्फीची कारवाई करण्यात येते. गुरुवारी आणखी 11 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. बडतर्फीची कारवाई केलेल्या ST कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 22 झाली आहे. गुरुवारी 35 ST कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ही संख्या 292 झाली आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जल्लोषाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर नाचत भंडाऱ्याची उधळण केली. गोडीवर बसून जल्लोष साजरा केला. यावेळी आढळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हेंना टोलाही लगावला. तब्बल 7 वर्षानंतर बैलगाडी स्पर्धांवरील बंदी सुप्रीम कोर्टानं हटवली आहे, त्यामुळे रायगडमधील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी जल्लोष केला. गुरुवारी संध्याकाळी शेतकरी आणि बैलगाडी शौकीनांनी भंडारा उधळत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. यावेळी आतषबाजीही करण्यात आली. राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे 15 जिल्ह्यांमधल्या तब्बल 1,36,000 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेत. कृषी आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर करण्यात आलाय. सोलापूर, नाशिक, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालंय त्याचं प्रमाण अधिक आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे